पद्धल अभाव अपने पाया मिलते है। चेंडू पड़ियान पाटिल सर थोड़ा सा मूव जला होता, बाहर बाजू वाला होता, जागून खेलने का प्रयत्न होता, मात्र प्रयत्न यश ये नहीं। नॉनस्ट्राइकला मेहमूद है फलंदाज अस नाव कल है। ऑन द टोज खूब चांगल पद्धति कट के लिए बॉलला बैकवर्ड पॉइंट एरिया मधुन क्षेत्ररक्षक डीप मधुन पुढ़े तो एक धाव मिलते हैं। धाव फलका सुरुआत एकेरी धावे ने खेली जाते गोपी इलेवन नवी मुंबई संघाकडून। या सामने मध्ये आपण पाहिलं तर वेगवेगळे क्रिकेट पाहायला मिळू शकते, कारण अजूनपर्यंत ते तो अनुमान आपण बांधू शकत नाही की कुठला खेळाडू कशा पद्धतीने खेळ आपल्या संघासाठी करू शकेल। अगदी बरोबर, कुठला खेळाडू आणि कुठला संघ स्ट्रॉंग आहे हे समजणं कठीण आहे, इथून आपल्याला पाहायला मिळेल। यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू आहे मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र आपण पाहतोय अगदी हॉटेल शेवटी नसीब आहे आणि त्याच्या बाजूलाच नसीबाची साथ मिळते ते फलंदाजाला। नशीब साथ देते, खर तर एक सोपा कैच होता आणि तो कैच मिस केलाय मिस्टर डॉली बाय फील्डर बल तैयार ओवर द विकेट। ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल स्लाइटली आउट कटर, पिचिंग चेक केली जाईल। दरम्यान एक धाव तो पळून पूर्ण केलेली आहे, पंचगवतात बाईची एक धाव आहे। आणि चला प्लीज मी दोन मिनिट सामना थांबवा, आपण नॉनस्ट्राइक एंडच्या बॅटर्स नाव विचारायचे प्लीज, कारण या ठिकाणी डिजिटल स्कोरिंग आम्ही करतोय तर नावं आम्हाला कळली पाहिजेत। स्ट्राइकला मेहमूद आहे, नॉनस्ट्राइकला बॅटर कोण आहे? सागर, थँक यू। नॉनस्ट्राइकला सागर आणि स्ट्राइकला असेल मेहमूद। आता धावसंख्या 3 झाली आहे। ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, फोर्सिंग स्ट्रोक खेळायचा होता पण कुठेतरी टायमिंग व्यवस्थित जुळू शकत नाहीये। डॉट बॉल, नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अजय याची। फ्रंटलाइन गोलंदाज आपण पाहतो आणि जे गोलंदाजी जी अपेक्षा होती ती गोलंदाजी आतापर्यंत अजयने केलेली आहे। चार षटकांचा फॉर्मॅट असताना पहिले षटक खूप इम्पॉर्टंट, हवेत आहे फुल स्केल आहे बॉलला, लॉंग ऑन सी मारेशच्या पलीकडे जाणारा हा दिमागदार अफलातून मास्टर्स षटकार। सुवेग फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज आपण पाहतोय मेहमूद याच्या बॅट मधून काय बॅट्समन काय फालथ्रो आणि काय फटका सगळंच एकदम ओके। धावसंख्या 9 झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। आणि सुभाष सर चॉकलेट खाण्याच्या वयामध्ये यांनी क्रिकेटची सुरुवात केली होती आणि त्यानंतर आता नातवाला चॉकलेट देण्याच्या वयामध्ये अजूनही क्रिकेट खेळत आहेत, तर या क्रिकेटला कुठे अंत नाही आहे, एक चांगलं क्रिकेट या सर्व क्रिकेटपटूंकडून खेळलं गेलंय आणि खेळलं जात आहे। अगदी बरोबर, अभि तो हम जेव्हा आहे कारण चिर तरुण खेळाडूंचा खेळच आपण पाहतोय, ओल्ड इज गोल्ड तर म्हणता येणार नाही, कारण आपण पाहतोय अजून या खेळाडूंमध्ये क्रिकेट शेष आहे, कारण हा खेळच मनीष पाटील सर विशेष आहे। धावसंख्या 9, नवीन बॉलर दुसऱ्या क्रमांकावर येतोय, नवीन बॉलर महेश, थँक यू। या अगोदर अजय, यानंतर महेश ओव्हर द विकेट। पहिला बॉल आउट साइड द ऑफ स्टंप ची पिचिंग शॉट ऑफ गुड लेंथ, पंचांनी लाइन चेक केली, सुरुवात या दुसऱ्या षटकाची होते वाईडन आणि दुहेरी आकडा गाठला जातोय। 10 धावा धावफलकावर आहेत, हवेत आहे बॉल पुन्हा एकदा, स्ट्रोक तर प्रॉमिसिंग आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, अवयकापासून बाहेर कव्हर मधून क्षेत्ररक्षक पुढेपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती, 2 धावांची होते वाढ, धावसंख्या पोचते 12। 12 धावा धावपळीवर पाहायला मिळत आहेत सागर, 2 धावा आपण पाहतोय अर्जित करतोय। दुसरे षटक मार्गस्थ महेश, पहिले षटक राजे यांनी हाताळलं होतं, 9 धावा खर्च केले तर सफलता अर्जित करता आली नव्हती, पण या षटकामध्ये महेश आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून देतोय का? या अगोदर देखील एक वेगळा उलटफेर पाहायला मिळाला होता, पहिल्या डावाच्या पहिल्या षटकात 17 धावा होत्या, त्यानंतर मात्र एक चांगली कंजूश गोलंदाजी पाहायला मिळाली, तर वेगवेगळं षटक वेगवेगळं तुमच्या संघासाठी ठरू शकते। आउटसाइड एज कॉट बिहाइंड ची दाट शक्यता त्या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून होते, चूक मिळते जीवनदान फलंदाजाला, दरम्यान मिळते ही एक धाव, एका धावीची वाढ, धावसंख्या पोचते 13 या आकड्यावर। खर तर यष्टीरक्षण आणि क्षेत्ररक्षण करणं खर तर कठीण आहे पावसाळी फॉर्मॅटमध्ये जेव्हा आउटफील्ड निसरडी आहे, पण मात्र प्रयत्न करणं तुमचं काम आहे आपल्या संघाच्या चांगल्या विजयासाठी। बॉलर तयार राउंड विकेट, पुन्हा एकदा इनसाइड आउट ड्राइव्ह केलाय, गॅप मधून बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार, मिळतील 4 मास्टर्स चौकार। सुरेख फटका आपल्याला पाहिजे डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून, कुठली संधी नव्हती
ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओढला जातोय त्याप्रमाणे दोन्ही क्षेत्राशी जे मधून हा चेंडू गेला होता सीमा पार चौकार क्लासिकल कव्हर ड्राईव्ह धावसंख्या 17 झाली. आता कुठेतरी धावसंख्या वेग पकडते ते जे खूप गरजेचं होतं. सुरुवातीला थोडा वेळ घेतला गेला कारण म्हणतात ना की मोठी झेप घेण्याच्या अगोदर दोन पावलं मागे जायचं असतं आणि तेच कुठेतरी पाहायला मिळालंय सागर आणि मेहमूदच्या वतीनं. स्ट्राईकवर मेहमूद अँगलचा वापर करायचा आता गोलंदाज महेशला आणि खूप जास्त अतिरेक केला गेलाय आणि म्हणतात नाही कुठल्याही गोष्टीला मर्यादा असायला हव्या. जर मर्यादा पलीकडे गेलात तर त्या गोष्टी तुमच्या पथ्यावर पडतील. ही वाईट बॉलची एक धाव मिळते टीम गोपी इलेव्हन नवी मुंबईला. धावसंख्या जाते 18. यावर्स लेग स्टंपचा बाहेरचा बॉल बोनस मिळतोय नवी मुंबई या टीमला. धावसंख्या पोहोचते 19. बॅक टू बॅक दोन वायर चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू जर बघितला तर अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होता आउटसाइड ऑफ स्टंप आणि त्यानंतर डाऊन द लेग स्टंप. यावेळेस व्यवस्थित बॉलरला रीड केलं नाहीये कारण रेंजमध्ये बॉल होता. हॉरिझॉन्टल स्ट्रोक खेळायचा प्रयत्न नक्कीच झाला होता. फोर्स लावून खेळायचं होतं पण कुठेतरी उंची व्यवस्थित मोजता आली नाही आणि सर्वात महत्वाचं टायमिंग जुळलं नाहीये. डॉट बॉल हवेत आहे स्ट्रोक मिस टाईम डाऊनला क्षेत्ररक्षक नाही. उलट दिशेने बॉलर महेश पोसेल तर नाही. लॉगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येऊन बॉल अडवेल तोपर्यंत दोन धावा आणि यस थोडस शरीर सांभाळून खेळायचं आहे कारण आपला फिटनेस थोडासा जास्त आहे आणि आपल्याला या ठिकाणी एक चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि त्याचमुळे चांगलं क्रिकेट आतापर्यंत या चौथ्या दिवसापर्यंत प्रत्येक फॉर्मॅटच्या खेळाडूने खेळलेला आहे. या दोन धावांच्या मध्ये धावसंख्या पोहोचली 21 या आकड्यावर. 21 धावा धावपळीकडे पाहायला मिळतात. महेश राऊंड विकेट गोलंदाजी करताना यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय दिशा भरकटलेली आहे. तो फक्त एक धावी फलंदाज पूर्ण करतायत. 1+1 अशा प्रकारे दोन धावा धावपळीमध्ये जोडल्या जातील कारण 5 वायरचा इशारा होतोय आणि या दोन धावीने नवी मुंबई संघाची धावसंख्या पूर्व सरकते पोचते ते 23. लय पकडलेली आहे आता गोपी इलेव्हन नवी मुंबईने. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक पुल करायचा होता पण एलिव्हेशन या स्ट्रोकला मिळू शकला नाही. बॉल जाईल मिड विकेटला. 3 क्षेत्रदर्शक बॉल अडवण्यासाठी पुढे येतील. आउटफील्ड स्लो आहे. 2 मिळतील. 2 धावांची वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 25 धावा. खूप जास्त धावा या दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. अल्पेश गायकवाड आम्हाला कळवत आहे पहिल्या षटकामध्ये खर्च केले होते 9 धावा अजयने आणि आता या षटकामध्ये जवळपास 16 धावा खर्च केलेल्या आहेत महेशने. तर खूप मोठा वेगळेपण दोन्ही षटकामध्ये पाहायला मिळालेलं आहे पण आता सागर आणि मेहबूदने कुठेतरी लय पकडलेली आहे आणि आता एक चांगली धावसंख्या पहिल्या विकेटच्या भागीदारीसाठी 25 धावा. अगदी बरोबर. अजयच्या षटकामध्ये संत आणि साऊ सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मात्र महेशाचा षटक हे गोपी इलेव्हन नवी मुंबईच्या दृष्टीने एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळेल कारण या षटकामध्ये 16 धावा आलेले आहेत. एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळालेला. पहिल्या षटकामध्ये षटकार पाहायला मिळाला होता त्यानंतर या षटकामध्ये एक चौकारही पाहायला मिळालेला आहे. इथून मात्र नक्कीच आपण पाहतोय की धावसंख्येचा चढता आलेख पाहायला मिळतोय कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि त्यानंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा पाहायला मिळत आहेत. संततधार पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो अनुभव आपणास घेता येत नाहीये पण खेळाडू तो अनुभव घेत आहेत आणि एक चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत. 2 षटकांचा खेळ होऊन झालेला आहे आणि आता 25 धावा बिनबाद 25 एक चांगली पार्टनरशिप. यापुढचा सामना त्याची माहिती आम्ही तुम्हापर्यंत पोहोचत आहोत. पुढचा सामना असणार आहे नवीटेक रायडर्स कल्याण वर्सेस तात्या प्रतिष्ठान कुडूस. आपण रिपोर्ट करायचं आहे तसंच VBB पनवेल आणि पालघर 11 आपण देखील रिपोर्ट करायचं आहे. मी सर्व संघांची नावं घेतोय सर्व संघांनी रिपोर्ट करायचं आहे. जे संघ अवेलेबल असतील आपण लगेच त्यांची मॅच ऑन करू. बॉलरचं नाव कळवायचं आहे. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. चांगला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. शत्रुघ्न गोलिंग बॉलिंग मार्कवर आहे. आता तिसऱ्या षटकावर येते आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात चांगली शत्रुघ्नची. पहिला बॉल डॉट आलाय. धावसंख्या 25. चांगली पार्टनरशिप. स्ट्राईकवर आता मेहमूद स्लाइस केलाय बॉलला बॅकफुटला जाऊन बॉलला पाठवला थर्ड मॅन एरियामध्ये. क्षेत्ररक्षक 2 बॉलला अडवण्यासाठी पुढे सरसावतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळालेली आहे. संधीचं सोनं करावं लागतील कारण जर 4 किंवा 6 तुमच्या बॅटमधून येत नसतील 2 धावा देखील पुरेशा आहे धावसंख्येला वेग देण्यासाठी. अगदी बरोबर. एकेरी दुहेरी धावफळने धावेने धावफळ घालता ठेवणे महत्वाचं आहे. जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीत आणि ते रनने ते स्पष्ट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही सलामीरांकडून. तुमच्याकडे स्किल असेल तर तुमचं वय किती आहे त्याला महत्व नसते.
ऑन साइड ला पुन्हा एकदा चार्ज केलेला आहे काऊ कॉर्नर एरिया क्लियर करायला जाईल वन बाउंस घेऊन बॉल सीमारेषा पार ये दिल मांगे मोर मीते फोर चौकार धावसंख्या चार ने वाढेल आणि आपल्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे कारण व्हायचं बंधन नाही हे जे जस्ट नंबर आणि असं भिवंडी क्रिकेटमध्ये कित्येक क्रिकेटपटू आहेत ज्यांचं वय 40 हून जास्त आहे पण तरी ते सुद्धा ते रेग्युलर क्रिकेट खेळतात आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी भिवंडीमध्ये असा नियम आहे जर तुम्ही 40 वर्षावरील क्रिकेट स्टार्ट केलं तर तुम्हाला रेग्युलर क्रिकेटला मुकावं लागेल आणि त्याचमुळे प्रमोद मात्रे 40+ क्रिकेट खेळत नाही अमोल पाटील 40+ क्रिकेट खेळत नाही अजून कित्येक नाव आहेत जे सुभाष धुमाळ सर पुढच्या डावामध्ये तुम्हापर्यंत पोहोचवतील धावसंख्या 31 आणि आज अगोदर जगदीश नाईक यांना सुद्धा आपण पाहिलं जे रेग्युलर क्रिकेट खेळतात 40+ क्रिकेट खेळू शकत नाही तर एक चांगली संकल्पना भिवंडी क्रिकेटमध्ये कुठलं तरी एकच फॉर्मॅटचं क्रिकेट तुम्हाला खेळावा मेल ऑन साइडला पुल करताना बॉल आउट आऊट आहे मिड विकेट आणि स्क्वेअर लेग सीमारेषा पार दमदार असरदार अफलातून मेहमूदच्या बॅटमधून आलेला क्लासिकल षटकार अतिशय सुरेख फटका आणि दुसरा षटकार आपण बघतो या मेहमूद याच्या बॅटमधून आणि या इनिंग मधील दुसरा षटकार त्याच्याच बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय बघा पुढे संगम आपण बघतो मित्रांनो उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि उद्या दिग्गज संघाला आपण इन एक्शन मध्ये पाहणार होतो गावती वेले पावर शेलर त्यानंतर सुरांस घोसेपी त्यानंतर आपण पाहणार आहोत अंकल एलन भादुर या संघाला इन एक्शन मध्ये पाहणार होतो गोठेकर बी परिलन गोठेकर बी संघ आपल्याला इन एक्शन मध्ये पाहायला मिळेल तर 7 रन्स ओव्हर पिच होता लॉफ केलाय बॉलला मिड विकेट एरिया क्लिअर होईल का यस हॉटेल शेवटी नशीबच्या स्टँड मध्ये जातोय हा बॉल 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार मेहमूद इज ऑन फायर क्लासिकल बॅटिंग आणि जशी अपेक्षित होते फलंदाजी तशीच अपेक्षित फलंदाजी पाहायला मिळाले कारण अजयचं पहिले षटक जे 5 बॉल त्याने हाताळले होते 5 बॉल्स मध्ये फक्त 3 धावा बनवता आल्या होत्या वन सोल्युशन 11 संघाविरोधात गोपी 11 नवी मुंबई या संघाला पण त्यानंतर मात्र थांबण्याचं नाव घेत नाही अनस्टॉपेबल ठरतायत सागर आणि मेहमूद धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 43 धावा चांगला बॉल ब्लॉक होल डिलिव्हरी आणि त्या बॉलला अक्षरशः खोदून काढताना पाहायला मिळाला बॅटचा संपर्क जमिनीशी झालाय बॉल जाईल मिडविकेटला फलत्रूमध्ये गोलंदाज स्वतः बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मिळते ती एक धाव 3 षटकांचा खेळ संपतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर गोपी 11 नवी मुंबई या संघाची धावसंख्या झालेली आहे 47 धावा बिनबाद 47 जबरदस्त पार्टनरशिप या दोन बॅटरची सागर मेहमूद तर 40 संघांनी संपर्क साधायचे तात्या प्रतिष्ठान कुडूस भिवंडी ग्रामीण 40+ अग्रिकोली संस्था व्हीव्हीपी पनवेल पालघर 11 तात्या प्रतिष्ठान कुडूस भिवंडी 11 या संघांचे संघनायक इथे उपस्थित असतील तर आपण थोडीच संपर्क साधायचा आहे भिवंडी 11 धनविन अलिबाग भिवंडी ग्रामीण 40+ अग्रिकोली संस्था व्हीव्हीपी पनवेल पालघर 11 या संघांचे संघनायक आता प्रतिनिधी इथे उपस्थित असतील तर लगेच संपर्क साधायचा आहे चला नवीन बॉलर बॉलिंग मार्कवर येत आहे सर आकिब नवीन बॉलर आकिब बॉलिंग मार्कवर चौथ्या षटकाची जबाबदारी स्वीकारते वन सोल्युशन 11 या संघासाठी आसिफ थँक्यू आसिफ नवीन बॉलर पंचाच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय मेहमूद साठी धावसंख्या 46 झाले 44 ओव्हर द विकेट चांगली बॉलिंग ऍक्शन चांगली बॉलिंग ऍक्शन आणि कुठेतरी थोडासा रिलीज पॉईंट उशिराने आहे बॉलचा आणि त्याचमुळे ते टायमिंग व्यवस्थित मेहमूदला जुळवता आलं नाहीये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा खूप चांगला वापर आणि त्यानंतर अँगल देखील मिळतोय आणि मेहमूदला या पहिल्या बॉलवर बीट करण्यामध्ये यशस्वी होतोय आसिफ आउटसाइड द ऑफ स्टंप बॉलरला आणि बॉलला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय मिळते वाईड बॉलची एक धावसंख्या पोहोचते 45 या आकड्यावर 45 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट पहिला बॉल हा डॉट त्यानंतर व्हाईट बॉल बघा कुठल्याही एका प्लॅनवर तुम्हाला निर्भर लावून चालणार नाही तुमच्याकडे बॅकअप प्लॅन अवेलेबल पाहिजे आहे तो बॅकअप प्लॅन आसिफ होता पण आसिफ आतापर्यंत टप्प्याचा शोधात आहे टप्प्याचा शोध त्याचा पूर्ण झालाय फोर्स करायचा तर बॉलला लॉंग ऑफला पण बॉल जाईल मिड ऑफला फॉलो तोमध्ये आसिफ स्वतः बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एका धावेला दोन धावांमध्ये बदलण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना मिळते यश दोन धावांची वाढ धावसंख्या पोहोचते 47 या आकड्यावर बॉल फेकून झाले दोन वन शॉट येस एकच धाव मिळणार आहे
पंचाच्या वतीने निरीक्षण केले गेले. दोन धावा जरी पूर्णपूर्ण केल्या पण पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ब्रश होणं गरजेचं आहे. फक्त एकच मिळेल, धावसंख्या जाते 46 वर 46. 46 धावा धावपळ पाहायला मिळतात. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना सुरू असलेला सामना आपण मध्ये गोपी 11 नवी मुंबई विपक्ष 1 सोल्युशन 11 या दोन संघामध्ये क्लासिकल क्रिकेट या दोन बॅटरच्या वतीने सागर महमूद. बघा चेहऱ्यावर डिंपल पडायचं तेव्हापासून क्रिकेट चालू झालं होतं, चेहऱ्यावर रिंकल पडते तर सुद्धा क्रिकेट चालूच आहे. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, हाईट चेक केली गेली, शोल्डर हाईटने बॉल ट्रॅव्हल होतोय, डॉट बॉल. खूप चांगलं व्हेरिएशन आणि खूप चांगले बदल या ठिकाणी पाहायला मिळतात गोलंदाज आसिफचे. अगदी बरोबर, अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आसिफ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट महमूद साठी. ओव्हर पिच होता, फोर्स केला बॉलला, लॉंग ऑफ, सीमा रेषा क्लिअर होईल, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील, अर्धा डझन, षटकार. अतिशय सुरेख फॉलो थ्रू आपल्याला पाहायला मिळतो, फोर्सिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला, पूर्णपणे ताकद झोकली होती आणि चेंडू मनीष सर आपण बघितलं बॅटला लागला होता त्याच्यावर सिक्का मोर्तब झालं होतं षटकाराचं. हे आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये कशाप्रकारे चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलंय दुसऱ्या प्लॉट मध्ये सुरेख फटका. धावसंख्या 52 आणि मेहमूदची धावसंख्येचा आपण विचार केला तर मेहमूद खेळतोय वैयक्तिक 39 वर. ऑन साइडला अजून 6 जोडा खेळते 45 वर. मेहमूद अनस्टॉपेबल, अनप्रेडिक्टेबल, क्लासिकल बॅटिंग बाय मेहमूद. मेहमूद मात्र आज थांबायला तयार नाही, पाऊस थोडा थांबलाय मात्र मेहमूदच्या बॅट मधून पाऊस बरसताना, धावा बरसताना आपल्याला पाहायला मिळतात. एक बॉल शिल्लक आहे, 45 वर खेळतोय महमूद आणि 40+ प्रोफेशनलचं अर्धशतक पूर्ण होईल का, प्रत्येकाचं लक्ष आता महमूदकडे लागून राहिलेलं आहे. सांघिक धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आहे 58 धावा, शेवटचा बॉल या पहिल्या डावातला, आसिफ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस कनेक्शन प्रॉपर होऊ शकलं नाहीये, ऑन साइडला फक्त स्विंग करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅट स्विंग चांगली होती पण कनेक्शन होत नाहीये, दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. जातोय डॉट बॉल, 4 षटकांचा खेळ संपतोय, 4 षटकांच्या समाप्तीने धावपळ धावा आहेत 58 आणि जिंकण्यासाठी 24 बॉल्स 59 धावांची गरज. टीम 1 सोल्युशन 11. तर भिवंडी 11 धनवीन अलिबाग भिवंडी ग्रामीण 40+ अग्रिकुली संस्था व्हीव्हीपी पनवेल आणि पालघर 11 या संघांचे संघनायक अथवा प्रतिनिधी आपण जर उपस्थित असाल तर लगेच संपर्क साधायचा आहे. व्हीव्हीपी पनवेल संघाचे संघनायक, पालघर 11 संघाचे संघनायक, भिवंडी 11 संघाचे संघनायक, धनवीन अलिबाग संघाचे संघनायक, ग्रामीण भिवंडी 40+ संघाचे संघनायक, अग्रिकोली संस्था संघाचे संघनायक, आपण जर इथे उपस्थित असाल तर लगेच संपर्क साधायचा आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स म्हणजे वन सोल्युशन आणि गोपी 11 नवी मुंबई आपल्या कॅप्टनने ऑफिशियल एंट्री करायची आहे. चला वन सोल्युशन 11 आणि गोपी 11 नवी मुंबई आपल्या कॅप्टनने आमच्या मुख्य मंचावर येऊन ऑफिशियल एंट्री करायची अशी नम्र विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. आणि लगेच मॅच ऑन करा, कुठलाच वेळ घेऊ नका अशी नम्र विनंती दोन्ही संघाला. क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे लगेच गोपी 11 नवी मुंबई आणि दोन बॅटर्स तयार ठेवायचे आहेत. वन सोल्युशन हे 59 धावांची गरज, बॉल शिल्लक 24. चांगला हा फॉर्मॅट पाहायला मिळतोय पण थोडा वेळ घेतला जातोय हे देखील आवर्जून सांगावंसं वाटते कारण एकूण 12 संघांना आपण प्रवेश दिलेला आहे आणि 12 संघांपैकी आपण आतापर्यंत 4 संघांना पाहिले, यानंतर अजूनही 8 संघ आपलं नशीब आजमावताना तुम्हाला पाहायला मिळतील या मैदानाच्या आतमध्ये. लगातार चौथ्या दिवशी सुद्धा पावसाची हजेरी लागलेली आहे, गेल्या 2 वर्षांपासून मात्र कुठेतरी पावसाने गैरहजेरी लावली होती, त्यानंतर मात्र कुठला नवस केला कायमही सन्माननीय महेश ठाकरे यांनी आणि आता मात्र लगातार चौथा दिवस आहे पावसाचा. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महेश सर आपण चर्चा केली होती आणि त्यावेळेस तुम्ही कळवलं होतं की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये स्पर्धा भरवायची आहे आणि आम्ही त्यांना कळवलं होतं की मन आपलं जर स्वच्छ असेल तर आपल्या मनाप्रमाणे हा फॉर्मॅट होईल आणि आता कुठेतरी एक चांगल्या वृत्तीची ही पोच पावतीच म्हणू शकतोय आणि चौथ्या दिवशी सुद्धा पावसाने हजेरी लावताना एक चांगलं क्रिकेट खेळण्याची संधी खेळाडूंना दिलेली आहे आणि खरं तर ग्रामस्थ मंडळ ग्रांजोळी यांचं देखील कौतुक ज्याने खूप चांगलं मैदान या ठिकाणी डेव्हलप केलंय. चला आपण पुकार देऊया पुढील संघांना आणि त्या संघाने यायचंय प्लीज.
बघा ते कारण आता चालणार नाही की पाऊस आहे ट्रॅफिक वगैरे, कारण आयोजकांचा वेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्ही नियोजन असं करा की तुम्ही त्या ठिकाणी वेळेवर पोहोचाल, कारण गुगल मॅपवर तुम्हाला ट्रॅफिक अपडेट्स मिळत असतात की कुठल्या रोडला ट्रॅफिक आहे, त्यामुळे तुम्हाला कुठल्या वेळी निघायचं आहे तसं नियोजन तुम्ही करा अशी विनंती आम्ही सर्व संघांना करत आहोत. पुढचा सामना असेल सर कॅप्टन, सर्व कॅप्टन या जे जे अवेलेबल कॅप्टन्स आहेत त्यांनी या, आपण रिपोर्ट करा जेणेकरून आपण वेळापत्रकामध्ये बदल करून सामने स्टार्ट करणार आहोत. आणि दोन्ही टीम जे खेळतात आता वन सोल्युशन आणि गोपी इलेव्हन, दोन्ही टीमच्या कॅप्टननी आपली ऑफिशियल एंट्री करायची आहे अशी सूचना आयोजकांच्या वतीने आम्ही करत आहोत. वन सोल्युशन आणि गोपी इलेव्हन नवी मुंबई आपल्या कॅप्टननी आमच्या आयोजकांकडे ऑफिशियल एंट्री करायची अशी सूचना. जसा दुसरा डाव सुरू होईल तुम्ही आवाज ऐकाल धमाल कॉमेंटेटर कॉम्प्युटर कॉमेंटेटर मिस्टर सुभाष धुमाल सर. धन्यवाद मनीष पाटील सर. तर दोन्ही संघाच्या संघाने एक आपण एक सूचना लक्षात घ्यायची आहे, आमच्या आयोजन कमिटी मेंबरशी लगेच संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाचे संघ नाही खेळणारे जे दोन्ही संघ आहेत त्या दोन्ही संघाचे संघनायकाने एक सूचना केली जात आहे की आपण आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. आपण पाहू शकतो वेळ पेढायचं दृश्य या स्पर्धेचे सर्वे सर्व टू मॅन बँड शो नक्कीच राजेंद्र ठाकरे साहेबांना दाखवलं जात आहे. त्यांच्यासमवेत त्यांचेच बंधू महेश ठाकरे साहेबांना दाखवलं जात आहे आणि त्यांच्यासमवेत या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेणारे प्रमोदजी म्हात्रे हेही आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला सराव नको आहे तर आपण मॅच ऑन करणार आहोत, कारण तुम्ही देखील पावसात थांबा असं आम्हाला वाटत नाही. तुम्ही देखील डाव समाप्त करून मैदानाच्या बाहेर या, कारण प्रत्येकाच्या तब्येतीची काळजी आम्हा आयोजकांना आहे. त्यामुळे 20 मिनिटाचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे, 59 धावांना चेस करायच्या 24 बॉल्समध्ये वन सोल्युशन 11 संघाला. पाहूया दोन बॅटर्स कोण येतात जे नशीब आजमावतील वन सोल्युशन 11 या संघाकडून. श्रीकांत आपटीकर आज मात्र त्यांचा खेळ आम्हाला पाहता आला नाही आहे, पण कारण फलंदाजच बाद झाले नाही आहेत सागर आणि मेहमूद, त्याचमुळे श्रीकांत आपटीकर जे कांदिवलीचे सुपरस्टार क्रिकेटर आहेत त्यांचा खेळ मात्र आज पाहता आला नाही आहे. पण मात्र आता पाहूया वन सोल्युशन कडून दोन बॅटर्स नक्की आलेत कोण, त्यांची नाव आम्हाला कळवा प्लीज जेणेकरून डिजिटल स्कोरिंगला सहकार्य मिळेल. श्रीकांतजी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय, धुवाधार पाऊस बरस त्यांना पावसाचं आगमन झालेलं आहे. चला मोहन राव बॉलिंग मार्कवर तयार होतोय, तर मोहन राव आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर फ्रंटलाईन गोलंदाजाच्या रूपाने आलेले आहेत. 59 धावांचं आव्हान आहे वन सोल्युशन 11 या संघासमोर. पहिल्या इनिंगमध्ये गोपी इलेव्हन नवी मुंबई संघाने मेहमूद याच्या मॅरेथॉन इनिंगच्या जोरावर धावपळीत धावा झळकल्या होत्या 58 निर्धारित 4 षटकांमध्ये आणि 59 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते वन सोल्युशन 11 या संघासमोर. संघाजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय महेश आणि त्याच्यासमोर त्याचा सकर फलंदाज डॉट शकला आपल्याला पाहायला मिळतोय, तर रोहन राव गोलंदाजी मार्कवर पहिले षटक त्यांच्यासाठी आलेले. मोहन राव गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला फ्रंटलाईन गोलंदाजाच्या रूपाने पाहायला मिळतील, तर सामना करेल फलंदाज महेश. पहिल्या षटकामधील पहिलाच चेंडू सामोरे जाईल फलंदाज महेश ज्याने गोलंदाजी हाताळले होते. दुसरं षटक हाताळलं होतं तसं महागड षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं, पाहुणे त्याची भरपाई फलंदाजीमध्ये करतायत का. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला स्कोर ऑफ द विकेट खेळलेला आहे, पॉईंट रिझर्वमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करेल आणि 2 धावने महेश आपला अकाउंट ओपन करतोय. 2 धावने अकाउंट ओपन होतोय वन सोल्युशन 11 या संघाचं. प्रत्येक बॉलवर धाव येणं तर बंधनकारक राहिलेलं आहे, कारण 15 धावागती धावसंख्येचा पाठला करायचा आहे. त्यात पहिल्या बॉलवर या 2 धावा खूप महत्वाच्या ठरलेल्या आहेत टीम वन सोल्युशन साठी. यायला हुक केलेला आहे चेंडूला, हा चेंडू स्कोर ऑफ द विकेट यावेळी स्क्वेअर लेग रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र यावेळी फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. पहिला चेंडू पॉईंट रिझन मध्ये आणि त्यानंतरचे चेंडू स्क्वेअर लेग रिझन मध्ये. पहिल्या चेंडूवर 2 धाव आणि यानंतरच्या चेंडूवर 1 धाव, तर 3 धावा धावपळीवर पाहायला मिळत आहेत. बघा खेळपट्टी आणि आउटफील्ड ही दोघांना तितकासा चान्स देणार नाही, पण मैदानाच्या आतमध्ये एक्सक्युजेस चालणार नाही.
यायला फलटा चेंडू आले जसा चेंडू तसा समाचार चेंडू जाईल सीमा पार हा उत्तुंग षटकार हे तुम्हाला डिस्क जॉकीच्या स्वरूपात पाहायला मिळतात जे रांधोळी संघाकडून 40+ विकेट खेळत असतात ते आता त्यांची जादू मिक्सरवर दाखवतात या सहा धावांच्यामध्ये धावसंख्या पुढे सरकते आणि पोहोचते ती म्हणजेच 9 या आकड्यावर धावसंख्या 9 आपल्याला पाहायला मिळते आता पहिला षटकार पहिला ब्लास्ट आपण बघतोय फलंदाजाच्या बॅटमधून यायला फोल्ड करण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग साधलेला नाही जोपर्यंत मिडरेंजमध्ये चेंडू अडून फेके केला जाईल तोपर्यंत दोन धाव फलंदाज पूर्ण करतात धुव्वाधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि धुव्वाधार फलंदाजी करण्याचे प्रयत्न दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात कारण जे लक्ष आहे ते मोठं लक्ष आहे तब्बल 59 धावांचं लक्ष आहे बघा ही मेहनत आहे आमच्या कॅमेरामॅनची मुसळधार पाऊस चालू आहे आणि मुसळधार पाऊस सुरू असताना सुद्धा शुभम त्या ठिकाणी कॅमेरामॅन या भूमिकेत अचूक असं प्रक्षेपण घर बसल्या प्रेक्षकांना पोहोचवत आहेत थँक्स टू टेनिस क्रिकेट डॉट इन यावेळी मात्र समोर खेळलेल्या सरळ बॅटने मिडऑन रिजन मध्ये डीप मध्ये शतरक्षक लॉंग ऑनचा येतोय या लॉंग ऑफचा शतरक्षक मात्र त्याच्या अगोदर चेंडू फील करतोय तोपर्यंत दोन धाव फलंदाज पूर्ण करतायत या दोन धावीने संघाची धावसंख्या वाढून होते धावपलीकडे 13 धावा धावसंख्या जोर पकडते पावसाने जसा जोर पकडला तशी धावसंख्या देखील जोर पकडते चांगली बॅटिंग आतापर्यंत वन सोल्युशन या संघाची पाहायला मिळाली धावसंख्या 13 पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आमचा समोरचा कक्ष दाखवलं जात आहे यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर उसली घेऊन जातोय इष्टरक्षक यादवने निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर वन सोल्युशन 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ते बिनबाद 13 धावा क्रिकेटच्या या खेळामध्ये या अगोदर वयाचा उल्लेख केला जायचा भिवंडी परिसरामध्ये वजनी गटातलं क्रिकेट सुद्धा भिवंडी परिसरामध्ये खेळलं जायचं आणि त्यानंतर आता एक गाव एक संघ हा फॉर्मॅट आला त्यानंतर आपण पाहिलं तर सिटी क्रिकेट हा फॉर्मॅट आला 40+ फॉर्मॅट आला म्हणजेच क्रिकेटच्या खेळामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात पण मैदानाच्या आतमध्ये चुरस जी अपेक्षित असते तीच नेहमी तुम्हाला पाहायला मिळेल कुठलाच कॉम्प्रोमाइज जिंकण्या हरण्यासाठी केला जात नाही प्रत्येक संघाला जिंकायचंय प्रत्येक खेळाडूला चांगला खेळ करायचा आहे त्याच उद्देशाने प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी जात असतो तर गोलंदाजी पण परिवर्तन गोलंदाजी मार्क वर दुसरं षट घालण्यासाठी गोलंदाज अजय येतोय 59 धावांचं एक चांगलं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात म्हणता येईल पहिल्या षटकामध्ये कारण जमीची बाजू आहे फलंदाजी करताना संघाच्या दृष्टीने कारण कोणतंही गडी त्यांनी गमावलं नाही 10 च्या 10 विकेट अजूनही शेष आहेत अजय टू महेश यावेळी मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय आणि पंतांचं वाढचा शर होतोय काँक्रीटची खेळपट्टी आहे आणि आता खेळपट्टीवर पाणी देखील साचलं आहे तर फलंदाजाला थोडं रिस्ट्रॅक्शन होऊ शकते कारण पाण्याचे शिंतोडे जसा बॉल त्या झोन मध्ये पिच झाला त्याच्या शेरावर येत असतात तरी देखील मात्र लयबद्ध खेळ चालू आहे वन सोल्युशनचा यावेळी पुन्हा एकदा फलंदाज पूर्णपणे बीट होतोय आणि ही प्रतिकूल परिस्थिती असते खरं तर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी जेव्हा पावसाच्या सरी जोराने कोसळत असतात नाही एक्झॅक्टली आणि ती मजा देखील दोन्ही संघांना मिळते असं नाही आहे की ते मजा घेत नाहीये चांगलं क्रिकेट दोन्ही संघाकडून यावेळी पुन्हा एकदा जोरदार प्रकारचा प्रयत्न यावेळी पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर उचले घेतोय गोलंदाज चतुर आणि चाणक्य मनीष पाटील सर आपल्याला पाहायला मिळतोय पुरेपूर फायदा उचलतोय खेळपट्टीचा आणि येणाऱ्या पावसाचा दुसरं षटक मार्गस्थ आहे राटम ओढ विकेट गोलंदाजी करताना पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी बीट होतोय फलंदाज थोडा बीट एक्स्ट्रेक्षक झाला होता एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र तो प्रयत्नही पूर्ण होत नाही म्हणजे या षटकात आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च झालेली आहे अजयकडून देखील वाईडची विद्य बॅट अजूनपर्यंत धावा आला नाही आणि खूप चांगला प्रतिकार बच्चा यादव यांनी या षटकामध्ये केलेला आहे अगदी बरोबर आहे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे यावेळी मात्र जोरदार टाकण्याचा प्रयत्न चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पाहूया नक्कीच नियमानुसार हे धावे नाही
आणि फलंदाज बादी नाही. स्ट्राइक रोटेशन पॉलिसी भिवंडी क्रिकेट मध्ये यूज केली जात नाही, त्यामुळे आता हा असेल बॉल काउंट आणि धाव काउंट केली जाणार नाही. धाव संख्या थांबली 14 या आकड्यावर. 59 धावांचा टार्गेटचा पाठला करताना धाव संख्येवर फक्त नजर टाकली 14 धावा. यावेळी मात्र जोरदार फायर करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. भेटू द्या इष्टरक्षक जोपर्यंत मागे चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धाव संख्या फक्त सिंगलनेच वाढेल. धावांसाठी खूप संघर्ष करताना पाहतोय या षटकामध्ये मनीष पाटील सर. वन सोल्युशन इलेव्हन हा संघ. चला करूस संघाने या ठिकाणी आपली रिपोर्टिंग केलेली आहे. मी जे संघ या मैदानावर आले त्यांची नावं तुम्हापर्यंत पोहोचवते. तात्या प्रतिष्ठान करूस संघ दाखल झालेला आहे. तो खेळणार आहे नवीटेक रायडर्स कल्याण संघासोबत. चला कल्याण संघ आला असेल तर आपण रिपोर्ट करा. जागृत मराठा भिवंडी धनवीन वली भाग. आता मात्र एक सूचना मी करतो या बॉल नंतर. यावेळी मात्र सुरेश चेंडू सुभाष सर आपण ती ऑफिशियल अनाउन्समेंट करूया की आता वेळापत्रकानुसार सामने होणार नाही. जो संघ येईल आयोजकांच्या वतीने त्या त्या संघाचे मॅचेस आपण लावणार आहोत. आपण देखील थोडं समजून घ्या कारण आमच्याकडे वेळ कमी आहे. जो संघ रिपोर्ट करेल आपण लगेचच वायसे वर्षा मॅचेस स्टार्ट करणार आहोत. तर जागृत मराठा भिवंडी धनवीन अलिबाग भिवंडी ग्रामीण फोटोग्राफ आग्री कोळी संस्था तात्या प्रतिष्ठान कोडूसचा हा संघ तर आलेला आहे. वीपीपी पनवेल आणि पालघर इलेव्हन कुठलाही संघ जे संघ इथे उपस्थित असतील त्या संघाने लगेच रिपोर्ट करायचा आहे. जे संघ इथे उपस्थित असतील त्या संघाने लगेच रिपोर्ट करायचा आहे. दोन षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेली होती धावपळीवर 16 धावा. 8 सहस्त्रीने धावपळीवर धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मात्र स्वय चेंडू पंचांना लाईनचा विचार करायला लागतोय. अव्वांचा वायर चेंडू पण आहे. धावसंख्या सिंगलने वाढते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तिसरं षटक करण्यासाठी बाला आलेला आहे. राईट आर्म मध्ये विकेट. यावेळी मात्र सुरेख चेंडू अशाभूत नजरेनं पंजाकडे पाहिलं होतं. मात्र पंच आपल्या भूमिकेवर ठाम. निर्धाव चेंडूची समाप्ती. पूर्णपणे आपण पाहतो वन सोल्युशन इलेव्हन संघाला सोल्युशन सापडलेलं नाही. यावेळी दिशा आपण पाहतो या योग्य आणि फलंदाज पुन्हा एकदा बीट होतोय. का अप टू दी मार्क पिचिंग आहे आउटसाइड द ऑफ स्टंप आणि खूप चांगला रिलीज पॉइंट. थोडासा क्रॉस अँगल आणि पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे वन सोल्युशनचे बॅटर अजयला. यावेळी मात्र सुरेख फटका. चेंडू जातोय कव्हरच्या वरून. क्षेत्ररक्षण तिथे चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच आपल्या संघासाठी महत्वाचे दोन धाव उचलले आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव इथे पूर्ण होत आहे. मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत होतं डीप कव्हर रिझन मध्ये. मैदानाच्या आतमध्ये अंपायर्सने रेनकोट परिधान केलेला आहे पण आता डीप एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक आहे ते सुद्धा पूर्णपणे स्वतःला जोखीमीपासून लांब ठेवून रेनकोट घालून क्षेत्ररक्षक करतात. खूप कठीण आहे पण मात्र क्रिकेटसाठी काही. धावसंख्येवर नजर टाकून धावसंख्या झाले बिनबाद 19 धावा धावपकड 20 धावा धावपकड पाहायला मिळतात. यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता. चेन्नईनं बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. कुठल्या प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 59 लक्षाचा पाठला करताना वन सोल्युशन इलेव्हन संघ मात्र पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेलेला आणि सध्या फ्रंट फुटवर आपण पाहतोय तो फलंदाज गोलंदाजी करणारा संघ. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावपळीवर 20 धावा. जर आपण पहिल्या डाबाचा जर आढावा घेतला त्यांचा सुद्धा विकेट डाऊन झाला नव्हता. आता सुद्धा आपण दुसऱ्या डाब्याकडे आलो. महेश आणि अजय दोघं फलंदाज खेळत आहेत. विकेट डाऊन झाला नाहीये पण हा जास्त वेळ घेतला गेलाय.
पहिल्या फलंदाजीमध्ये आपण जर महमूदचा फलंदाज विचार केला 45 धावांचं योगदान महमूदचं मिळालं होतं, पण या ठिकाणी महेश आणि अजय हे दोन फलंदाज स्ट्रगल करताना पाहिला. म्हणजे 3 षटकाचा खेळ संपतोय, धावसंख्या 20 जिंकण्यासाठी 39 धावांची गरज, 6 बॉल. तर व्हीपीपी पनवेल संघाचा संघ नाही आणि बाजार आलो मनोहर आरसीसी 11 संघाचा संघ नाही, पण टॉससाठी यायचं आहे. व्हीपीपी पनवेल संघाचा संघ नाही आणि बाजार आले मनोहर आरसीसी 11 संघाचा संघ नाही, आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. मिशन इम्पॉसिबल सरपंडी चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हरेश पांड्या सरांच्या भाषेत पाहण्याचं झालं तर सबमरीन डिलिव्हरी, वेगवेगळे शब्द त्यांनी स्वतःहून क्रिएट केलेत आणि वेगवेगळ्या संज्ञा त्यांनी स्वतःहून बनवलेल्या आहेत. गतीमध्ये परिवर्तनाने गतीला फसलेलं आहे फलंदाज, चांगली गोलंदाजी इथे मात्र पराभव मनीष पाटील सर अटकला आहे. तो वन सोल्युशन 11 या संघाचा बघा, योजना आखताना व्यवस्थित आखणी करणं गरजेचं आहे आणि मेहबूद यांनी इथे आखणी केले आणि मेहबूद यांचाच वाढदिवस आहेत, पहिल्या डबामध्ये 45 केले आहेत आणि आता गोलंदाजी करताना वाईड बॉल. आज क्रिकेटर मेहमूद यांचा वाढदिवस आहे आणि आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर कॅप्टन कुल महेंद्र सिंग धोनी यांचाही वाढदिवस आहे, ज्याने टीम इंडियाला दुसरा विश्वचषक जिंकून देण्याचा पराक्रम केला होता. मेहमूद भाई यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसानिमित्त आम्हा सर्वांकडून आमच्या आयोजन कमिटीकडून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा. अब जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. धावसंख्येकडे लक्ष वेधलं, धावसंख्या थांबली आहे 22 या आकड्यावर, 22 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे षटक मार्गस्थ आहे, यायले पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि अमृत इलेव्हन आणि प्रेस इलेव्हन या संघाला त्यांचा मिळालेलं योगदान, सीमाचा वाटा आणि जय पवार आणि यस आरसीसी 11 आणि आता सामना खेळणारा या सामन्यातील विजय संघ व्हीपीपी पनवेल विपक्ष बाजार आले मनोहर आरसीसी 11 हा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर व्हीपीपी पनवेल संघाचा संघ नाईक आपण लगेच संपर्क साधायचा आहे. पुढील लढत आपण पाहणार होतो व्हीपीपी पनवेल विपक्ष बाजार आले मनोहर आरसीसी 11 या दोन संघामध्ये. यावेळी सुरेख फटका तर पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून जाईल गॅप मधून सीमापार चौकार. तर हा सामना जिंकलेला तो फलंदाजी करणाऱ्या या दोन्ही संघाच्या संघालकाने नाणेफेकसाठी संपर्क साधायचा आहे. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मेहमूद ठरलाय या सामन्याच्या सामनावर. मेहमूद इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने नापात 45 धावांचं योगदान गोपी इलेव्हन नवी मुंबई संघासाठी दिलं होतं आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर. वन सोल्युशन 11 संघाचा संघ नाही आणि गोपी इलेव्हन नवी मुंबई संघाचा संघ नाही, आपण तोरा करा लगेच संपर्क साधा. गोपी इलेव्हन नवी मुंबई संघाचा संघ नाही आणि वन सोल्युशन 11 संघाचा संघ नाही. त्यानंतर नाणेफेकसाठी व्हीपीपी पनवेल आणि बाजार आले मनोहर आरसीसी 11 संघाचा संघ नाही, आपण संपर्क साधायचा आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल व्हीपीपी पनवेल विपक्ष बाजार आले मनोहर आरसीसी 11 या दोन संघामध्ये. तर मी घेऊन जातो या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हरीश पंडा सरांकडे. धन्यवाद सुभाषजी. मित्रांनो, व्हीपीपी पनवेल आणि बाजार आले आरसीसी या दोन संघांमध्ये आता आपण नाणेफेक करणार आहोत. सन्मान्य विनायक पाटील 40+ क्रिकेटपटू यांच्या शुभहस्ते नाणेफेक आपण करणार आहोत. सन्मान्य विनायकजी पाटील साहेब, आपण इथे नाणेफेकसाठी उपस्थित राहायचं आहे. एका बाजूला जाधव, एका बाजूला गायकवाड, दोन्ही डॅशिंग क्रिकेटर आहेत. विनायक पाटील जी, आपल्यास विनंती आपण नाणेफेकसाठी यायचंय. नाणेफेकीचा